आतापर्यंत आजचा कालचा जो बळी आपला तो 44वा बळी गेलाय आणि त्याच्याजवळ आत्ता लेटेस्ट 3 लहान मुलं गेली. वाणी साहेब तुम्हाला माहिती ही फक्त जी तालुक्याची काउंट झाली, बाहेरच्या याच्यातून जी धनगर समाजाची जे तांडे फिरतात त्याच्यात किती गेलेत हे तुम्हाला माहिती. एवढं सगळं होऊन आजच्या सिच्युएशनला माणूस जर लघवीला बाहेर निघू शकत नाही तर उद्या मुलंसुद्धा शाळेत घालता येणार नाही. ही बाईट मी तुम्हाला 2019 दिली होती. आजच्या सिच्युएशनला आजचा काउंट करता, आजचा काउंट करता तुम्हाला 2027 पूर्ण मानवमुक्त जुन्नर तालुका करावा लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी बिबट्यांची जी आत्ताची संख्या आहे ती पर्याप्त आहे. आज फक्त दुसऱ्याच्या घरातलं ओढलंय म्हणून असं समजू नका. तुम्ही जरी फोर व्हीलरमध्ये बसून फिरत असाल तरी उद्या फोर व्हीलरचा दरवाजा सुद्धा कधीतरी उघडा राहू शकतो. तुमच्या बंगल्यासमोर गेल्यानंतर तुम्हाला 3-4 बिबटे दिसू शकतात, आज 3-4 दिसतात. आजच्या सिच्युएशनला प्रत्येक गावात कुत्र्यांची संख्या राहिली नाही, जनावरं किती मिली त्याची संख्या नाही. आणि हे सगळं पाहता याची संख्या तिपटीने चौपटीने वाढल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला मानवमुक्त जुन्नर तालुका करावा लागेल. आणि हे प्रशासनाला करायचं आहे का? बरं, यांच्या हातात काहीच नाही. इथल्या लोकांकडे बसले का यांना आदेश यावा लागतो नागपूरवरून, आणि नागपूरवरून आदेश येतपर्यंत किती वेळ जाईल. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, वरील वनमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश द्यावे. त्यांनी जर आदेश दिला तर मी हे जाणीवपूर्वक नाही अगदी अभ्यासपूर्ण बोलतो की 8 दिवसात जुन्नर तालुका बिबटमुक्त होईल. आणि महत्त्वाची सूचना, आता याच्यात दोन गोष्टी लोक एकत्र करतात, बिबट सफारी आणि बिबट. आम्ही तालुक्यात सफारी मागे घेतली होती, यांनी तालुकाच बिबट सफारी करून ठेवला. आणि हा दोष जर कुणाचा असेल तर इथून गेल्या 10 महिने प्रशासनाचा दोष आहे. आणि याच्यामुळं आज मी माझं पोरगं समजा शाळेतून काढू शकतो, मी त्याला घरी शिकू शकतो, असं प्रत्येकजण करू शकतो का? आणि मग हा गोरगरिबांसाठी लढाय. दादा त्यावेळी सुद्धा मागे उपोषणाला बसले होते, बिबट सफारीच्या वेळी उपोषणाला बसले होते, त्यावेळी सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने पाठिंबा दिला. आजही मीनाखोऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी दादांना जाहीर पाठिंबा देतो. दादा, जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत हटायचं नाही. आणि मी सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती करतो की आज नाही तर कधीच नाही, आत्ता रस्त्यावर उतरा, दोन्ही हायवे चॉकअप करा. आणि जुन्नर तालुक्यातील 4 लाख जनता ज्यावेळी रस्त्यावर येईल त्यावेळेस प्रशासनाला कळेल की याची भीती किती आहे आणि या विषयाचं गांभीर्य किती. मी जास्त काय बोलणार नाही, पण आजच्या सर्व नेत्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगेल की तुम्हाला मानवमुक्त जुन्नर तालुका पाहिजे नसेल तर आज बिबटमुक्त जुन्नर तालुका व्हावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि प्रमुख मागणी आहे. याच्या अगोदर वाणी साहेब तुमच्याशी सांगितलं की ते बोलले होते मी त्या त्या जागी उपाययोजना करतो. काल मी मेसेज टाकला वनमंत्र्यांना, म्हणलं 44वा बळी गेला, आता ते त्यांच्या पातळीवर करतायत. त्यामुळे मी जाणून बुजून आत्ता दादांनाही फोन लावून दिला की तुम्ही बोला, म्हणजे ते तुमच्या समोर होईल, पब्लिक समोर होईल. आणि जे काय असेल ते पब्लिक समोर झालं तर ते क्लिअर असतं.